नमस्कार, सुप्रभात। मी विशाल परदेशी। या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवात करूया आता महत्त्वाच्या बातमीने। महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यातच ओमायक्रॉननं शिरकाव केला ना, आता राज्यात बारकाईनं लक्ष ठेवावं लागेल असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय। राज्यात दोन्ही ठिकाणी जिनोमिक सिक्वेन्सिंग लॅबचं काम सुरू असून एक मुंबईत आणि दुसरं पुण्यात सुरू असल्याचं राजेश टोपे म्हणाले। आतापर्यंत 28 जणांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले असून त्याचेही रिपोर्ट अजून आलेले नाही आहेत अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे। आता क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतो की आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती देऊ केलेली आहे। शेजारच्याच राज्यामध्ये म्हणजे कर्नाटकमध्ये ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा संसर्ग असणारे दोन रुग्ण सापडले आहेत, त्याच्यामुळे आता आपण काळजी घेणं आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलंय। जिल्ह्यात 61 आंतरराष्ट्रीय प्रवासींचे RT-PCR त्या ठिकाणी करण्यात आलेले असून 3 RT-PCR पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि या 3 RT-PCRला आपण जिनोमिक सिक्वेन्सिंगच्या दृष्टिकोनातून पाठवलेलं आहे, त्याच्या बाबतीत अद्याप रिपोर्ट्स आलेले नाही। तर अशा स्वरूपाने मला असं वाटतं की एकंदर जे काही सर्वेक्षन्स त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत, दोन ठिकाणी जिनोमिक सिक्वेन्सिंगचं काम चालू आहे, एक कस्तुरबा गांधी मुंबईमध्ये आणि दुसरं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी NIV पुणेमध्ये। अशा स्वरूपाने तिथे एकूण आपण साधारण 28 जिनोमिक सिक्वेन्सिंगसाठी आपण नमुने पाठवलेले आहेत। ओमायक्रॉनचा देशातील वाढता धोका लक्षात घेता मुंबईतही पालिका प्रशासनाने कंबर कसली। मुंबई विमानतळावर प्रवाशांची कसून तपासणी करण्यात येते। मुंबईत परदेशातून आलेल्या 76 प्रवाशांपैकी 3 जण कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत। या 3 रुग्णांपैकी दोघांचा अहवाल जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आला असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकरांनी दिली आहे। दोन रिपोर्ट आपण पाठवलेले आहेत, कारण 376 सॅम्पल येईपर्यंत वाढ बघणं, आधी ते जाऊन त्यांचं म्हणजे जे डाऊटफुल जास्त वाटतं आहे सिमटम्सवरना ते रिपोर्ट पहिले पाठवलेले आहेत, त्याचा उद्या किंवा परवा रिपोर्ट येणं अपेक्षित आहे। आणि याच विषयी अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे मुंबईचे प्रतिनिधी तुषार रुपणवर आपल्या बरोबर आहे। तुषार, शेजारच्याच राज्यांमध्ये ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे संसर्ग असणारे दोन रुग्ण सापडलेत, त्याच्यामुळे अर्थात आपल्या राज्यातली देखील चिंता वाढली आहे, तर त्या अनुषंगाने काय काळजी घेतली जाते, काय व्यवस्था करण्यात येते? बरं, तुषार रुपणवर याच्याशी संपर्क करण्याचा आपण प्रयत्न करूच, त्याच्याकडनं आपण माहिती जाणून घेऊयात की काय नेमक्या उपाययोजना केल्या जात आहेत। पण तसं आता आपण महापौरांनी काय प्रतिक्रिया दिली आपण बघितलं की ओमायक्रॉनचा देशातील वाढता धोका लक्षात घेता मुंबई महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे। मुंबई विमानतळावर प्रवाशांची कसून तपासणी करण्यात येते। मुंबईत परदेशातून आलेल्या 76 प्रवाशांपैकी 3 जण कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि या 3 रुग्णांपैकी दोघांचा अहवाल जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकरांनी दिली आहे। पुन्हा एकदा आपण जाणार आहोत तुषारकडे। तुषार, आपण पाहिलं की शेजारच्याच राज्यात ओमायक्रॉनचा संसर्ग असणारे दोन रुग्ण आढळले, त्यामुळे चिंता वाढली आहे। त्यात परदेशातनं अनेक जण आता भारतात परत येत आहेत किंवा काही कारणानिमित्त त्यांचं येणं असतं, अशा वेळी काय काळजी घेतली जाते? विशाल, आपण जर पाहिलं असेल तर ओमायक्रॉन हा जो नवा वेरियंट आलेला आहे डेल्टा वेरियंटपेक्षा हा जास्त घातक असा वेरियंट म्हटला जातोय। आजची जर आकडेवारी आपण पाहिली असेल तर 29 देशांमध्ये 373 रुग्ण आढळलेले आहेत, त्यातले भारत देशामध्ये 2 रुग्ण आहेत। त्यातले जे 46 वर्षे जे रुग्ण आहेत ते स्थानिक डॉक्टर आहेत, तर 66 वर्षे जे रुग्ण आहेत ते आपल्याला साऊथ आफ्रिकेचे आपल्याला रहिवाशी असल्याचं माहिती मिळते। मात्र या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र सरकारने देखील कंबर कसलेली आहे। काल महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे मागणी केली आहे की जे प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय ज्या विमानसेवा वाहतूक मुंबईमध्ये सुरू आहे ती पूर्णतः बंद करण्यात यावी, मात्र केंद्र सरकारने ते बंद करण्यास आपल्याला नकार देताना पाहायला मिळाला। त्यानंतर मात्र जी आपला रिस्क भागातून ज्या विमान वाहतूक जी सुरू आहे, म्हणजे दक्षिण आफ्रिका असेल, झिम्बाब्वे असेल किंवा बोस्टवाना असेल, कारण की या 3 भागातून आपल्याला या वेरियंटचा संसर्ग जास्त होताना पाहायला मिळतो, त्यामुळे
या तीन भागातून जेव्हा विमान वाहतूकचे प्रवासी आपल्याला मुंबई परिसरात येताना पाहायला मिळतील त्यांना 14 दिवस आपल्याला क्वारंटाईन ठेवण्यात येणार आहे. त्यांचा रिपोर्ट जरी निगेटिव्ह आला तरी त्यांना 14 दिवस आपल्याला क्वारंटाईन ठेवता येणार आहे. कारण की यापूर्वी आपण जर पाहिलं असेल तर सुरुवातीला रिपोर्ट हा निगेटिव्ह येत होता, मात्र 8 दिवसामध्ये पुन्हा एकदा लक्षणं आपल्याला दिसताना पाहायला मिळत होती. कारण की आता हे आपण कर्नाटकचे जर 2 पाहिले असतील रुग्ण कोविडचे, तर यांना सौम्य लक्षणे आहेत, मात्र त्यांच्यासोबतचे सहवासामधले जे आणखी काही रुग्ण आहेत त्यांना आता ट्रेस करण्याचं काम आपल्याला प्रामुख्याने ते आरोग्य प्रशासन करताना पाहायला मिळतं. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने यावत कंबर कसलेली आहे आणि सातत्याने ते आपल्याला केंद्र सरकारशी आरोग्य मंत्र्यांशी संवाद साधताना पाहायला मिळतात. आणि प्रामुख्याने आजची आपल्याला माहिती मिळते त्यानुसार जे 3 प्रमुख शहर आहेत, साऊथ आफ्रिका, झिम्बाब्वे आणि बोस्टवाना, या 3 देशांमधून येणाऱ्या नागरिकांवरती नजर ठेवली जात आहे आणि त्यांना स्ट्रिक्टली मुंबईमध्ये येत असताना त्यांना क्वारंटाईन केलं जातं. कारण की अनेक नागरिक आपल्याला RT-PCR रिपोर्ट दाखवून आपल्याला विमानतळाबाहेर निघताना पाहायला मिळतात, मात्र मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी असतील किंवा महाराष्ट्र सरकारचे आरोग्य कर्मचाऱ्यांचे अधिकारी असतील ते सर्व आपल्याला विमानतळावरती लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे जो डेल्टा वेरियंट आपल्याला किंवा अल्फा वेरियंट आपल्याला या मुंबई विमानतळावरून जे परदेशी नागरिक येताना पाहायला मिळत होते त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला संक्रमित झालं होतं. त्यामुळे आता सर्वात जास्त लक्ष आपल्याला मुंबई विमानतळावरती सगळं आरोग्य यंत्रणेने कॉन्सन्ट्रेट ठेवलेलं आहे आणि त्या भागामधून येणारे जे कोणी परदेशातले नागरिक असतील त्यांची सुरुवातीला RT-PCR टेस्ट पाहिली जाते, मात्र स्वतः या ठिकाणी आपल्याला मुंबई पालिकेचे अधिकारी त्यांना पुन्हा एकदा त्यांची टेस्ट घेताना पाहायला मिळतात. आणि रिस्क देशातून जर कुठलाही नागरिक आला असेल तर त्याला स्ट्रिक्टली आपल्याला क्वारंटाईन करताना पाहायला मिळतात. त्यामुळे जी यापूर्वी आपल्याला बंधनं पाळायला हवी होती ती पाळली जात नव्हती, मात्र आता आपल्याला स्ट्रिक्टनेस हा मुंबई पालिकेकडून जास्त वाढताना पाहायला मिळतो. विशाल, नवी नियमावली जी आहे ती राज्याकडनं कालच जाहीर करण्यात आली, त्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर त्याची अंमलबजावणी जी आहे ती करावीच लागणार आहे, कारण शेवटी या विषाणूचा प्रसार थांबवणं हे हा प्रमुख उद्देश आहे. त्या अनुषंगाने ज्यावेळेस प्रवासी येतात तेव्हा नेमकी पुढली प्रक्रिया कशा पद्धतीने असते नवीन नियमावलीनुसार? विशाल, आपण जर पाहिलं असेल तर नव्या नियमावलीनुसार प्रामुख्याने ही नियमावली आपल्याला एअरपोर्ट भागामध्ये लागू करण्यात आलेली आहे. अजून तरीही राज्यभरामध्ये आपल्याला जे महानगरपालिका क्षेत्र आहे त्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये स्थानिक जिल्हाधिकारी असतील किंवा स्थानिक आयुक्त असतील ते आपल्याला स्थानिक आपल्या निर्णय घेताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्याचा जो निर्णय होता तो आपल्याला मुंबई असेल किंवा पुणे असेल ह्या स्थानिक महापौरांनी घेताना पाहायला मिळाला होता. त्यामुळे स्थानिक लेवलला तिथले स्थानिक आयुक्त किंवा महापौर हे निर्णय घेताना पाहायला मिळतील. मात्र जे आपल्याला महाराष्ट्रामध्ये पुणे असेल, मुंबई असेल किंवा नागपूर असेल, ही जी विमानतळ आहे त्या विमानतळांना कॉन्सन्ट्रेट करण्यात आलेलं आहे आणि त्या कॉन्सन्ट्रेटवरती जे परदेशी नागरिक येतात त्यांच्यावरती आपल्याला लक्ष ठेवताना पाहायला मिळतं. कारण की हा जो वेरियंट आहे तो आपल्याला दक्षिण आफ्रिकेतून येताना पाहायला मिळतो आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका दरम्यान आपल्याला एअर ट्रॅफिकिंग हे खूप मोठ्या प्रमाणात आहे, मात्र जर असा रुग्ण या ठिकाणी आढळला आणि त्याची संक्रमित जर जास्त झाला तर आपल्याला या एअरपोर्टच्या परिसरातूनच होऊ शकतो. त्यामुळे सर्वात जास्त कॉन्सन्ट्रेट आपल्याला महाराष्ट्र सरकारने किंवा इतर सर्व महानगरपालिकांनी आपल्याला विमानतळ परिसरात केल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे विमानतळ परिसरामध्ये जो कोणी परदेशी नागरिक येईल त्याची आपल्याला कसून तपासणी करताना पाहायला मिळते, कसून चौकशी करताना पाहायला मिळते. विशाल, धन्यवाद तुषार या सगळ्या तपशिलाबद्दल. तर ओमायक्रॉन या विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवरती नवीन नियमांनुसार सगळी काळजी घेतली जाते, पण आता त्यात बघा की शेजारचं राज्य कर्नाटकात ओमायक्रॉन विषाणूचे 2 रुग्ण आढळल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. या रुग्णांना सौम्य लक्षण आहेत. ओमायक्रॉनचे कर्नाटकातील 2 रुग्ण पुरुष आहेत, त्यांचं वय 66 आणि 46 वर्ष इतकं आहे. 2 रुग्णांना सौम्य लक्षण आहेत, तीव्र लक्षणं नोंदवण्यात आलेली नाहीत. तसंच या 2 रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांचा शोध घेण्यात यश आलं असून त्यांच्या चाचण्या करण्यात येत आहेत असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं. ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले असले तरी लोकांनी भयभीत न होता कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळावेत आणि लसीकरण करून घ्यावं असं आवाहन आरोग्य मंत्रालयाच्या वतीने करण्यात आलं आहे. जो 2 केस पाए गए हैं उन दोनों केसेस को ओवरऑल प्रोटोकॉल के हिसाब से मैनेज किया गया है, उनके कॉन्टैक्ट ट्रेस किए जा रहे हैं. आपने जैसे इससे पहले पूछा, केसेस माइल्ड थे, उनमें कोई सीवियर सिम्टम नहीं थे. केसेस ऑफ ओमिक्रॉन हैव बीन डिटेक्टेड इन कर्नाटक सो फार थ्रू द जीनोम सीक्वेंसिंग एफर्ट ऑफ इंसाकॉक कंसोर्शियम ऑफ 37 लेबोरेटरीज एस्टैब्लिश्ड बाय द मिनिस्ट्री ऑफ हेल्थ. We need not panic.
but awareness is absolutely essential. COVID appropriate behavior is required. Use of masks, hand hygiene, and not going to and not organizing mass gatherings will help breaking the chain of transmission of Omicron. आणि आपण जर पाहिलं तर ओमायक्रॉनचे रुग्ण कर्नाटकात आढळल्यानंतर कर्नाटकचे आरोग्यमंत्री डॉक्टर के सुधाकर यांनी काय म्हटलंय तेही जाणून घेऊयात. वन पर्सन इज अबाउट 66 इयर ओल्ड हू इज साऊथ आफ्रिकन नॅशनल हू हॅज गॉन बॅक बट वी हॅव ट्रॅक्ड अँड ट्रेस्ड हिज प्रायमरी अँड सेकंडरी कॉन्टॅक्ट्स ऑफ 24 अँड 240 पीपल रेस्पेक्टिव्हली. Luckily, none of them is found positive. The second case is a practicing medical doctor in a government hospital. The confirmation has come that this person is also carrying Omicron. We also traced his primary and secondary contacts. Out of his primary and secondary contacts, there are about 5 people who have been tested positive. So the 5 contacts and himself, 6 people altogether have been isolated, have been admitted in our government hospital in a special isolated place. Luckily, none of them are presenting any serious symptoms. ओमायक्रॉन संदर्भात दक्षिण आफ्रिकन मेडिकल असोसिएशनच्या प्रमुख जे आहेत डॉक्टर अँजेलिक कोएत्झी काय म्हणतात आपण जाणून घेऊयात. त्यांनी असं म्हटलंय की ओमायक्रॉन रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली नाही. अनेक रुग्ण हे फॅमिली डॉक्टरांच्या उपचारानेच बरे झालेत. सध्या तरी ओमायक्रॉनची लक्षणं डेल्टा इतकी गंभीर नाहीत. रुग्णसंख्या वाढते, संसर्गाचं प्रमाण 16%, मृत्यूदरही जास्त नाही. लसीकरण झालेल्या न झालेल्या नागरिकांमध्ये सौम्य लक्षणं दिसून येत आहेत. कोरोनाची पुन्हा लागण झाल्याचं दिसून आल्यानंतर आम्ही लोकांना सावध केलं आणि म्हणूनच सध्या रुग्णसंख्या वाढताना दिसते. 40 वर्षांखालच्या रुग्णांमध्ये संसर्गाची भीती अधिक आहे. कोणताही आजार अंगावर काढू नये. वातावरण बदलामुळे जरी आजारी पडलात तरी त्वरित डॉक्टरांकडे जा, अन्यथा रुग्णालयात ॲडमिट होईपर्यंत उशीर झालेला असेल. ओमायक्रॉन हा धोकादायक जरी नसला तरीही त्याची लक्षणं सौम्य आहेत, तरी त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नागरिकांनी मास्कचा वापर करत सुरक्षित अंतर राखणं आवश्यक आहे आणि लसीकरण शक्य तितक्या लवकर करून घ्यावं असं डॉक्टर अँजेलिक कोएत्झी यांनी म्हटलं. सध्या कोरोना व्हायरसचा जो नवीन एक म्युटेशन समोर आलेला आहे ओमायक्रॉन, दक्षिण आफ्रिकेतून ज्याचा पहिल्यांदा उगम मानला जातोय किंवा आफ्रिकन देशांमधून, सध्या दक्षिण आफ्रिकेमध्ये जी स्थिती आहे त्याच्यामध्ये हे दिसून येते की काही लस घेतलेल्या लोकांना सुद्धा हा याचा संसर्ग झालेला आहे. तर पूर्वीपासूनच लस ज्यावेळी लसीकरण सुरू झालं त्यावेळीच आपण सांगितलेलं होतं, बऱ्याच शास्त्रज्ञांनी आणि अनेक देशांच्या संस्थांनी सुद्धा सांगितलेलं होतं की जरी लस घेतली तरी आपल्याला कोविडचा संसर्ग होऊ शकतो, पण तो माइल्ड असेल. म्हणजे त्याचे जे संसर्ग झाल्यानंतरचे जे सिम्पटम्स असतात ते नॉर्मल असतील की ज्याच्यामुळे आपल्याला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही. सध्या दक्षिण आफ्रिकेत सुद्धा हीच स्थिती आहे. ओमायक्रॉनमुळे ज्या लोकांना संसर्ग झालेला आहे ते घरीच आहेत, फार कमी लोक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेले आहेत. त्यामुळं जरी लस घेऊन जरी याचा संसर्ग झाला तरी तो पूर्वीसारखाच माइल्ड आहे, सिव्हिअर नाहीये. त्यामुळे ती एक भीती मनामध्ये तयार करण्याची काहीही गरज नाही. किंवा आपल्याकडे जर लॉकडाऊन होऊनही जर असं वाटत असेल तर आपण मास्क, सोशल डिस्टन्सिंग, गर्दीच्या ठिकाणी टाळणं किंवा गरज नसताना एखादे सुपर स्प्रेडर इव्हेंट करणं, गरज नसताना असे मोठे इव्हेंट करून लोकांना जमवणं, हे ओमायक्रॉनसाठी फार म्हणजे आपण त्याला आमंत्रणच देत आहोत की अशा प्रकारचे इव्हेंट करून की तू ये आणि सगळ्यांना संसर्गित कर. तर हे टाळायला हवं. आणि लसीकरण, जगातल्या सगळ्या देशांचा जर डेटा पाहिला तर आपल्याला हे दिसून येतं जर लस घेतली तर आपण पूर्वी 30-35% जेवढं सुरक्षित होतो त्याच्या दुप्पट तिप्पट आपल्याला सुरक्षितता मिळते. यानंतर आपण बघणार आहोत की 94व्या साहित्य संमेलनाचं उद्घाटन नाशिकमध्ये पार पडत आहे. या सोहळ्याची सुरुवात होते, जाऊयात गोदाकाठी माय मराठीच्या या सोहळ्यात.
मराठी सारस्वतांचा कुंभमेळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास आजपासून सुरुवात होते. दुपारी 4:30 या साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणार आहे. साहित्य संमेलनाच्या मुख्य उद्घाटन सोहळ्यात नूतन अध्यक्ष डॉक्टर जयंत नारळीकर हे मावळते अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्याकडून ते सूत्र स्वीकारतील. दरम्यान सकाळीच कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर यांच्या टिळकवाडीतील निवासस्थानापासून ग्रंथदिंडीने या संमेलनाची सुरुवात होणार आहे. जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाघ यांच्याकडे. ते थेट नाशिकवरनं या सगळ्या संमेलनाबद्दलच्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. प्रशांत, गोदाकाठी माय मराठी असंच म्हणावं लागेल कारण 94व्या साहित्य संमेलनाची सुरुवात जी आहे ती नाशिकमध्ये होते. काय एकूण माहोल आहे? विशाल, खरं आहे म्हणजे की गोदाकाठी माय मराठी आपण ज्यावेळेस म्हणतो ना तर त्यावेळेस खरोखर निसर्गाचं वरदान असलेल्या या भूमीमध्ये या अभिजात साहित्याची ही एक कुंभमेळा म्हणजे की जो आपण आता साहित्य संमेलन सुरू होतं हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याची सुरुवात होते या दिंडीपासून. कुसुमाग्रज यांचं हे निवासस्थान आणि यांचीच असलेली ही प्रतिमा आणखी याच ठिकाणी तयार करण्यात आलेली ही फुलांनी सुशोभित केलेली पालखी हे सगळे ते शिलेदार आहेत जे सगळे कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिथून ही दिंडी सुरू होते निमंत्रक आहेत लोकगीतवादीचे. आज एक अपूर्व उत्साह सगळा दिसून येतोय. ग्रंथदिंडीने आपण सुरुवात करतोय. अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळावा म्हणून सुद्धा आपण प्रयत्नशील कायम होतो. आता काय भावना आहे, कसं आहे नियोजन? एक तर मी निसर्गाचे आभार मानतो की त्यांनी सर्वांचं ऐकलं आणि हा साहित्यांचा सारस्वतांचा मेळा आजपासून सुरू होतोय आणि त्याला प्रचंड उत्साह करोनानंतर नाशकात निश्चित आहे. निश्चित आहे. खरं तर असंही म्हणतात की लोणारीजी की पावसानं सुद्धा हजेरी लावण्याची इच्छा व्यक्त केली आणखीन तो इथे हजर झाला. दाणादाण अनेक व्यवस्थांची झाली पण पुन्हा एकदा सगळं सुरळीत आणलंय. नाही, या सगळ्याच्या आधी मी सांगेन, मी आणि विश्वास आम्ही मागच्या साहित्य संमेलनात सुद्धा इथेच सुरुवात केली होती आणि इथेच उभे होतो दिंडीकरता. आणि आज मात्र वेगळा आनंद आहे. कालपर्यंत भीती वाटत होती की हा पावसामुळे काय अडचण येईल, पण मी सगळ्यांना सांगत होतो की वर्तमानपत्रातल्या बातम्यांना लक्ष देऊ नका. नाही, लक्ष देऊ नका, दुर्लक्ष करू नका, हे सुद्धा वाईट असतं, पण काय विश्वास तुम्ही देणार आहात सगळ्यांना? विश्वास राव, सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं आहे की हा एक मोठा उत्सव आहे आणि ज्या वेळेला उत्सव आपण ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला थोड्याफार अडचणी येणं हे स्वाभाविक त्याच्यामध्ये असतं. जयाभाऊनी मगाशी सांगितलंय की पाऊस थांबलेला आहे आणि मला निश्चित खात्री आहे की नाशिककर या संपूर्ण संमेलनाला भरभरून पाठिंबा देतील, सहभागी होतील. पण याच्यामध्ये ग्रंथदिंडीनं होणारी सुरुवात सगळ्यात महत्वाची. श्रीनिवासजी, आपल्यावर 1500 ग्रंथ सहभागी होत आहे. विनायकजी, तुम्ही देशभरातल्या अनेक देशांमध्ये ग्रंथ पोहोचवले, कसं नियोजन आहे ग्रंथदिंडीचं? आद्य चरित्र्यापासून कोणते कोणते ग्रंथ यात सहभागी करताय? ह्याच्यामध्ये ग्रंथ म्हणजे मानवरूपी ग्रंथ जास्त आहेत कारण कुसुमाग्रज यांच्या घरात आहे आपण आणि त्यांनी मानवतेला मोठं स्थान दिलेलं आहे. लिखित ग्रंथापेक्षा माणसं वाचणं हा महत्वाचा भाग आहे. त्यामुळे आजची जी दिंडी आहे ते साहित्यातले नवरस घेऊन येणार आहे आणि या सगळ्यामध्ये आज उत्साहाचं वातावरण आहे, नवचैतन्य आहे. नाशिककर आलेल्या लोकांचं स्वागत करतील, साहित्यिकांचं स्वागत करतील आणि जल्लोष पूर्ण जाईल. दिंडीत नवरसांनी युक्त असलेली ही दिंडी सगळ्यात महत्वाची मानली जाते. जसं विनायकराव म्हणतात की कुसुमाग्रज प्रतिष्ठान म्हणजे काय, तात्यासाहेब विष्णू वामन शिरवाडकर यांचं हे निवासस्थान आणि याच निवासस्थानापासून या दिंडीची होणारी सुरुवात. तात्यासाहेब शिरवाडकर म्हणजे कोण? तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे गोव्यात मडगावला झालं होतं 1945 त्यावेळेस ते अध्यक्ष होते, नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते. अभिजात कला साहित्याची निर्मिती असलेली ही भूमी, करणारी ही भूमी, स्वातंत्र्यवीर सावरकरांची सुद्धा ही भूमी, वसंत बापटांची ही भूमी आणि ग्रंथदिंडीनं होणारी ही सुरुवात ही अपूर्व मानली जाते. हे कुसुमाग्रज यांचं निवासस्थान म्हणजे की अनेक पाऊल खुणांचा जोगवा घेत या ठिकाणी मार्गस्थ होणारे साहित्यिक आणि अनेक साहित्यिक या ठिकाणी येत असतात आणि आज या दिंडीचा ज्या पद्धतीनं तयारी सगळी केली जाते आपण बघतोय की पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जरी आले असले तरी एक दिंडीची सुरुवात करण्यासाठी म्हणून या ठिकाणी जे नियोजन करण्यात आलंय की म्हणजे की रस्त्यामध्ये असलेल्या या रांगोळ्या, खरं तर 2 दिवसापासून प्रचंड पाऊस या ठिकाणी सुरू होता आणि पाऊस सुरू असल्यामुळं काय नेमकी परिस्थिती होईल हे सांगता येत नव्हतं, पण पावसानं सुद्धा उसंत घेतली आणि त्यानंतर जे चित्र तयार झालं ते उत्स्फूर्त आहे. अशा प्रकारचे अनेक वेगवेगळे रथ सुद्धा या ठिकाणी तयार केले जात आहेत. जे वारकरी असो किंवा वारी असो किंवा संत साहित्य महत्व याला सगळ्यांना आबादी ठेवण्याचा प्रयत्न करणारे जे सगळे असतात ते सगळे सुद्धा या ठिकाणी कुठेतरी सहभागी होत आहे. माऊली 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 माऊली
माऊलींच्या तोंडातून निघणारे हे स्वर संत साहित्य खरतर ही आपली संतांची भूमी संत तुकाराम असो संत नामदेव असो किंवा या संत साहित्याच्या माध्यमातून एक वेगळं साहित्य म्हणजे जे अभिजात साहित्य किंवा चिरंतन साहित्य आपण म्हणतो साहित्य म्हणजे काय तर प्रत्येक व्यक्तीला मानानं जगण्यासाठी स्फूर्ती देणारी मानसिक आरोग्य देणारी एक खरी रचना आणि हीच आहे ती जागा कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण बघतोय की तात्यासाहेब विष्णू वामन शिरवाडकर यांचं हे निवासस्थान म्हणजे महाराष्ट्रातल्या साहित्यिकांची एक अशी भूमी आहे की ज्या ठिकाणी यावं नतमस्तक व्हावं आपल्या अभिजात साहित्यानं ज्यावेळेस तात्यासाहेब शिरवाडकर अनेक वेगवेगळ्या कलाकृती त्यांच्या जन्माला येत होत्या म्हणजे आपण ज्यावेळेस म्हणतो की म्हणजे की गरजा जय जय कार क्रांतीचा असं म्हणत ज्यावेळेस तात्यासाहेबांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये सुद्धा योगदान दिलं त्यामुळे हा सन्मान फक्त त्यांच्या या भूमीचा नाहीये हा सन्मान फक्त त्यांच्या साहित्याचा नाहीये हा सन्मान आहे या मराठी मातीचा या मराठी साहित्याचा आणखी नाशिकमध्ये होत असलेल्या या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात जी होते ही तात्यासाहेब विष्णू वामन शिरवाडकर यांच्या निवासस्थानापासून यामुळेच एक अपूर्व उत्साह सुद्धा मांडतोय वरुण राजानं सुद्धा कृपादृष्टी दाखवली आहे त्यामुळे वातावरण खूपच चांगलं आहे थोड्याच वेळात या दिंडीची सुरुवात होईल आणि ही दिंडी मार्गस्थ होईल नाशिक शहरातील प्रमुख अनेक स्थानांपासून आणि सार्वजनिक वाचनालय जे 175 वर्ष जुनं आहे तिथे या दिंडीचं समापन होईल विशाल प्रशांत आज 4:30 या सोहळ्याला जे आहे म्हणजे आता ग्रंथदिंडीने तर सुरुवात झालेलीच आहे पण ज्या ठिकाणी संमेलन भरतं आहे तिथे 4:30 अध्यक्षपदाची सूत्र जी आहे त्याची देवाणघेवाण होईल अर्थात कसा असेल हा सगळा कार्यक्रम आपल्याला माहिती आहे की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्यावेळेस हे संमेलन नियोजित करण्यात आलं होतं आणखी हे नियोजित गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात करण्यात आलं होतं पण त्यानंतर जागा बदलली स्थळ बदललं आणि आता हे भुजबळ नॉलेज सिटीमध्ये होत आहे MET आणि याच ठिकाणी 4:30 म्हणजे जयंत नारळीकर जे नवीन नूतन अध्यक्ष आहे हे खरं तर पदभार स्वीकारतील जयप्रकाश जातेगावकर सुद्धा आपल्या बरोबर आता आहे जयप्रकाश जी आहेत निमंत्रक या समितीचे 4:30 डॉक्टर जयंत नारळीकर फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांच्याकडनं पदभार स्वीकारतील कसं नियोजन आहे या मुख्य कार्यक्रमाचं आणखी डॉक्टर नारळीकर हे कसं येत आहे आणि केव्हा येत आहे काल रात्रीपर्यंत आमचे प्रयत्न सुरू होते आम्ही हेलिकॉप्टरचं रद्द करून विमानाची व्यवस्था केली होती पण बदलत्या वातावरणात त्यांची प्रकृती त्यांना साथ न देत असल्यामुळे आज जयंत नारळीकर येणार नाहीत पण त्यांचं 50 मिनिटाचं व्हिडिओचं जे भाषण आहे ते ह्या ठिकाणी होणार आहे आणि ते ऑनलाईनच सूत्र स्वीकारणार आहे फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांचं पाठीच्या मणक्याचं ऑपरेशन झाल्यामुळे त्यांनाही डॉक्टरनी परवानगी दिली नसल्यामुळे ते दोघंही हजर नसणार आहे पण जे माजी पूर्वाध्यक्ष आहेत ते नागनाथ कोतापल्ले साहेब असतील सदानंद मोरे असतील श्रीपाल सबनीस असतील लक्ष्मीकांत देशमुख असतील लक्ष्मी आणि हे उत्तमराव कांबळे असतील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा या कार्यक्रमात सहभागी होणार होते तेही ऑनलाईन होणार का ते पण ऑनलाईन आहे आणि त्यांच्या वतीने नामदार सुभाष देसाई हे या ठिकाणी हजर होत आहे कसं नियोजन केलंय आता म्हणजे आता हे साहित्य संमेलन आता वेगवेगळ्या अडचणी येत आहेत समस्या येत आहेत आता तर निसर्गामुळे किंवा प्रकृतीमुळे आता स्वतः मावळते संमेलनाध्यक्ष सुद्धा नाही नूतन संमेलनाध्यक्ष सुद्धा नाही प्रमुख पाहुणे ते सुद्धा नाही तरीही या कार्यक्रमाचा रेटा कसा नेणार साहित्यिक कोण कोण येत आहे जावेद अख्तर तरी येत आहे का जावेद अख्तर येत आहे विश्वास पाटील आलेले आहे उद्घाटक म्हणून आणि सर्व साहित्यिक आलेले आहेत आणि प्रकृती कारणामुळे आपण कोणालाही फार प्रेशर करू शकत नाही त्यांच्या नारळीकर साहेबांच्या डॉक्टरांनी त्यांना परवानगी न दिल्यामुळे आणि त्यांना 30 मिनिटाच्यावर बसायचा त्रास होतो त्यामुळे त्यांना त्रास देणं हे आम्हाला काही उचित वाटत नाही नक्कीच पण वेगवेगळ्या प्रकारचे ग्रहण सुद्धा या संमेलनाला येत होते जसे महापौर यांनी सांगितलं होतं की मी ग्रंथदिंडीमध्ये सहभागी होईल पण माझा संमेलनात सहभाग नसेल कारण भारतीय जनता पक्षाच्या सगळ्याच नेत्यांना डावलण्यात आलेलं आहे हा जो हे जे संमेलन आहे कुठल्या पक्षाचं नाही हे साहित्यिकांचं आहे आणि साहित्यिकांचं संमेलन असल्यामुळे त्याच्यात पक्ष आम्ही काही बघत नाही हे नाशिक जिल्ह्याचं उत्तर महाराष्ट्राचं आहे आणि सगळ्यांनी स्वागत करावं अशी आमची भूमिका आहे पण राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्याच नेत्यांना नाही नाही तुम्ही तसं म्हणता तसं नाही आहे आमच्या स्वागत मंडळीचे सभा उपाध्यक्ष आदरणीय महापौर साहेब आहे आणि पहिल्याच दिवशी ज्या दिवशी भूमिपूजन झालं त्या दिवशी नामदार पवार मॅडम यांनी सांगितलं की मी सेशन चालू असल्यामुळे पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमाला राहणार नाही समारोपाला मी येणार आहे असं त्यांनी सांगितलेलं
आपण बघतोय विशाल की सारस्वतांच्या या मेळ्याची सुरुवात आज होते आहे. जयप्रकाश जातेगावकर निमंत्रक आहेत आणि या ठिकाणी कुसुमाग्रज प्रतिष्ठानची ही जागा आणि सगळ्यात महत्त्वाच्या तीन गोष्टींचा खुलासा आता होतोय की हे पहिल्यांदा असं संमेलन होत आहे की आता निसर्ग प्रकृती अस्वास्थ आणखी याजमुळे मावळते संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो मणक्याचा आजार आहे, मणक्याचं ऑपरेशन झालंय, यामुळे ते हजर राहणार नाहीयेत. नूतन संमेलनाध्यक्ष डॉक्टर जयंत नारळीकर यांना सुद्धा प्रवास करण्याची परवानगी न दिल्यानं डॉक्टरांनी ते सुद्धा या संमेलनाला हजर राहणार नाहीये. या संमेलनाचे जे प्रमुख पाहुणे आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा ऑनलाईनच यात सहभागी होत आहे. आपण बघतोय की आता कशा प्रकारे सगळी सुरुवात होते. स्वागताध्यक्ष संमेलनाचे जे आहेत छगन भुजबळ हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आणखी दिंडीची एक सुरुवात होते. भुजबळ साहेब, दिंडीची सुरुवात होते हे काय सांगाल? आपण पाहिलं की ही दिंडीची सुरुवात आधी होते आणि नाशिककरांनी प्रचंड उत्साहामध्ये खूप गर्दी केलेली आहे. आपण पाहतो वेगवेगळे कार्यक्रम सुरू आहे, मराठी मातीतले कार्यक्रम सुरू आहे देशमुखसहित सगळे, आणि प्रचंड उत्साह जो आहे. सकाळी 8 वाजता कडाक्याची थंडी आहे, धुकं पडलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एवढी सगळी मंडळी जी आहेत इथे लहान थोर हजर झालेली आहेत ह्या दिंडीसाठी. खरं तर मी सगळ्यांचे आभार मानतो आणि हा उत्साह जो आहे हा निश्चितपणे शेवटपर्यंत टिकल्याशिवाय राहणार. साहेब, संमेलनाचे जे उद्घाटक आहेत जयंत नारळीकर त्यांच्या संदर्भात नेमकी काय परिस्थिती? आता जे आहे आम्ही थोड्या वेळाने त्याची माहिती घेतो आहोत, कारण ह्या छोटे विमान आणि मग डॉक्टर्स आणि त्यांचं काय म्हणणं आहे त्यानुसार आम्ही 10-11 वाजता जे आहे त्यांचे. यासोबतच उद्धव साहेब स्वतः येणार, ऑनलाईन उपस्थित राहणार त्यांच्या संदर्भात. ते त्यांना कालच हे मिळालेलं आणि ते वर्तमानपत्रातून आपण वाचलं की त्यांना प्रवासाला जे आहे परवानगी नाकारलेली आहे डॉक्टरांनी. माहिती अशी समजते फादर फ्रान्सिस दिब्रेटो येत नाहीये, मणक्याचा आजार आहे, डॉक्टर नारळीकर नाहीये. त्या थंडीच्या आणि पावसाच्या बरेचसे लोक आजारी आहेत, काही कारण आहेत. तर बघू आता आम्ही हे थोडंसं दिंडी पुढे मार्गी लागली की आम्ही परत सगळं संमेलन ज्या ठिकाणी होणार जिथे एमईटीला पाऊस पडला होता, नंतर आपण प्रत्यक्ष गेलात, सगळी तिथे व्यवस्था लावली. आता नेमकी बात तिथे काहीही त्रास नाही. जे काही वर्तमानपत्रात काही लोक शब्द आहेत ते मला असं वाटतं घरी बसून छापत आहे. आणि जो मुख्य मंडप जो आहे तो अगदी शेफ आहे, तो उपमंडप आहे. तिथे कदाचित गाड्यांसाठी किंवा इतरांसाठी जे जा हे करण्यासाठी असलेले जे आहे ते उपमंडप आहे. ते खरा मंडप जो मधला जो आहे त्याच्यामध्ये एक थेंबसुद्धा पाणी नाही. आणि कालच एक चांगला मोठा कार्यक्रम तिथे संगीताचा झालेला आहे आणि 1000 लोकांनी तिथे उपस्थिती सुद्धा. कार्यक्रम या ठिकाणी सुरू होतोय, पाऊस थांबलेला आहे, शहर सजलं आहे, नाशिककरांना काय आव्हान असणार आहे, ऐतिहासिक असा सोहळा आहे. नाशिककरांचे आव्हान काय मी एवढंच सांगेन की मी त्यांचा फार आभारी आहे. प्रचंड टीका टिप्पणी अमुक अमुक वादावादी अतिशय थोडा वेळ त्याच्यावर करोनाचं सावट, त्याच्यात ते एमिको माइकन ते जे काय आहे नवीन काय ते आणखी आणि ते आणखी दर महिन्याला वेगवेगळे येणारच आहे काहीतरी त्याचं सगळं सावट. या पार्श्वभूमीवर हा सोहळा जो आहे नाशिककरांनी जो आहे त्या सगळ्या गोष्टींना दूर सारून आज उत्साह नाशिककर या दिंडीमध्ये सामील झाले त्याच्यावर लक्षात येईल की नाशिककरांचा उत्साह जो आहे अतिशय दांडगा आहे. आणि आम्ही सगळे जे आहेत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी उत्सुक आहे. स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी दिलेली माहिती. आणखीन या ग्रंथदिंडीनं होणारी सुरुवात ही साहित्य संमेलनाची ही नवीन नांदी मानली जाते. खरं तर मावळते संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो हे सुद्धा आज या संमेलनाला येत नाहीये. नूतन संमेलनाध्यक्ष डॉक्टर जयंत नारळीकर यांना सुद्धा डॉक्टरांनी प्रवासाची परवानगी दिली नाहीये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे या संमेलनाचे प्रमुख पाहुणे आहेत त्यांना सुद्धा डॉक्टरांकडनं परवानगी न मिळाल्यानं ते सुद्धा या संमेलनाला उपस्थित होणार नाहीये. पण तरीही अनेक साहित्यिक या ठिकाणी दाखल झालेले. जावेद अख्तर या ठिकाणी येत आहे. खरं तर राष्ट्रवादी आणखीन शिवसेना यांच्या नेत्यांचा या संमेलनावर ठसा आहे असा सातत्यानं आरोप भाजपकडनं केला गेला होता, पण तोही अमान्य करण्यात येतो आहे. बघूया अजून काय काय घडामोडी घडतायत. पण सगळ्यात महत्वाचं की सारस्वतांच्या या मेळ्याची सुरुवात या ग्रंथदिंडीने होत आहे आणि तीही कुसुमाग्रज यांच्या या निवासस्थानापासून. थोड्याच वेळात या ग्रंथदिंडीनं या संमेलनाची सुरुवात होईल. विशाल,
प्रशांत आपण बघतोय की नाशिकमध्ये 94 साहित्य संमेलनाची सुरुवात होते, ग्रंथदिंडीने सुरुवात होते, पण हे पहिलंच असं संमेलन असावं की ज्यामध्ये माजी संमेलनाध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो हा गैरहजर राहणार आहेत, कारण त्यांच्या मणक्याचं ऑपरेशन झालं आहे, आणि डॉक्टर जयंत नारळीकर देखील प्रकृतीच्या कारणास्तव तिथं उपस्थित राहणार नसल्याचं कळत आहे. जाऊयात वैभव सोनवणे आपल्याबरोबर आहेत. वैभव, डॉक्टर जयंत नारळीकर यांना त्यांच्या प्रकृतीमुळे डॉक्टरांनी संमेलनात जाण्यास परवानगी दिलेली नाही आहे, नेमकं काय कळतं? विशाल, प्रवासाला मूळ तर त्यांना परवानगी नाहीये. डॉक्टर जयंत नारळीकर यांचा पार्किन्सन्स जो आहे तो जवळपास 14 वर्ष जुना आजार झालाय. त्यांच्या हालचाली ज्या आहेत त्या मंदावल्यात, आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्याचं वातावरण पाहता त्यांनी इतकी पुणे ते नाशिक प्रवासाची दगदग करू नये किंवा संमेलनामध्ये जी दगदग होणार आहे ती त्यांना झेपवणार नाही असं एकूण त्यांच्या कुटुंबियांचं आणि डॉक्टरांचंही मत झालंय. त्याच्यामुळे नारळीकर हे नाशिकच्या साहित्य संमेलनामध्ये सहभागी होणार नाहीत असं त्यांच्या कुटुंबियांकडून स्पष्ट करण्यात आले. वास्तविक त्यांनी आभारही मानलेत नाशिकच्या साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी, प्रचंड प्रयत्न केले त्यांची हरेक प्रकारे सोय करण्याचा किंवा त्यांची दगदग होणार नाही हे पाहण्याचा. मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांची एकूण नाजूक प्रकृती पाहता हा प्रवास कुठल्याही पद्धतीनं करणं हे त्यांच्यासाठी झेपणार नाहीये त्यांच्या प्रकृतीला किंवा शक्य नाहीये त्यांच्यासाठी. ती दगदग जर त्यांची झाली तर आणखी प्रकृती त्यांची खराब होऊ शकते असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे या संमेलनाला आम्ही जाणार नाही असा निर्णय कुटुंबानं घेतलाय असं नारळीकर यांच्या पत्नी सौ नारळीकर यांनी स्पष्ट केलंय. त्याच्यामुळे जयंत नारळीकर हे या 94 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जाणार नाहीत किंवा तिथे हजर राहणार नाहीत हे आता नक्की झालंय. विशाल, धन्यवाद वैभव या सगळ्या तपशिलाबद्दल. तर डॉक्टर जयंत नारळीकर म्हणजे संमेलनाचे नूतन अध्यक्ष डॉक्टर जयंत नारळीकर त्यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव या संमेलनाला उपस्थित राहणार नाही आहेत. पुन्हा एकदा आपण जाऊयात प्रशांतकडे. प्रशांत, मला आठवतं माझ्या विद्यार्थी दशेतलं संमेलन जे मला आठवतं ते KTHM कॉलेजच्या ग्राउंडवरती झालं होतं, आणि तेव्हा डॉक्टर वसंत पवार त्या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष होते, आणि केशव मेश्राम या संमेलनाचे अध्यक्ष होते मला आठवत आहे. त्यावेळी एक भरगच्च व्यासपीठावरचा सोहळा जो आहे तो आम्ही बघितला होता, पण यंदा कोरोनाचा एक सगळं सावट, अनेक आलेल्या समस्या, वातावरण असेल, यात असं म्हणता येईल की हे पहिलंच असं संमेलन असावं की ज्यामध्ये मावळते अध्यक्ष आणि नूतन अध्यक्ष उपस्थित नाही आहेत. साहित्य संमेलनाच्या 94 साहित्य संमेलनाच्या इतिहासातलं हे खरोखर पहिलं साहित्य संमेलन आहे की ज्या ठिकाणी मावळते अध्यक्ष नाहीये किंवा नूतन अध्यक्ष जे पदभार सूत्र स्वीकारणार ते सुद्धा नाहीये, प्रमुख पाहुणे सुद्धा नाहीये. हे पहिलं नक्कीच साहित्य संमेलन नक्कीच म्हणता येईल आपल्याला. विशाल, ज्या संमेलनाच्या आठवणी तू सांगितल्या म्हणजे की वसंत पवार स्वागताध्यक्ष असताना, म्हणजे महाराष्ट्रातली क्रमांक 2 शैक्षणिक सगळ्यात मोठी संस्था जर कोणती असेल तर ती मराठा विद्या प्रसारक. या मराठा विद्या प्रसारक या स्थानावर सगळं जे नियोजन करण्यात आलं होतं, आणखीन त्याच ठिकाणी एक अपूर्व सोहळा होता, साहित्यिकांची मांडळी होती, व्यासपीठावर भरगच्च गर्दी होती. यंदा सुद्धा गर्दी असणार आहे. जावेद अख्तर जी निमंत्रण पत्रिकेमधलं एकच नाव जे आहे जावेद अख्तर तेच काय ते उपस्थित राहणार आहे, आणि मुख्यमंत्र्यांच्या वतीनं सुभाष देसाई उपस्थित राहणार आहे. नागनाथ कोतापल्ले जे पूर्वाश्रमीचे जे अध्यक्ष आहे साहित्य संमेलनाचे त्यांना सुद्धा आता व्यासपीठावर मानानं स्थान देण्यात आलेलं आहे. पण काहीही असो की या संमेलनाला पहिल्यापासून, म्हणजे की संमेलन म्हटलं की वाद, आणखी संमेलन म्हटलं की वादाचं ग्रहण हे सगळं कॉन्स्टंट असतं, आणि तशा प्रकारचे वाद हे कायम सातत्याने होत होते आणि होतच राहिले, आणि अखेर आज सुरुवात ज्या ग्रंथदिंडीनं होते, अजून ग्रंथदिंडी 8 जरी वेळ असेल तरी अजूनपर्यंत सुरुवात झालेली नाहीये. जवळपास 1500 ग्रंथ या ग्रंथदिंडीच्या माध्यमातनं या पूर्ण सावानापर्यंतचा प्रवास करणार होते, पण त्याची संख्या सुद्धा आता कमी होत आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना डावललं म्हणून महापौर सतीश कुलकर्णी यांनी मी फक्त ग्रंथदिंडीनं सुरुवात करेल आणि त्यानंतर मात्र माझा या संमेलनावर बहिष्कार असेल ही ठाम भूमिका घेतली होती. हा एक नवीन वाद जन्माला आला होता, कारण खरोखर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचेच नेते, त्यांनाच या प्रत्येक कार्यक्रम पत्रिकेत व्यासपीठावर स्थान देण्यात आलंय का, अशा प्रकारची चर्चा सुरू झाली होती. आणि आता मात्र जयंत नारळीकर, आपल्याला माहिती की जयंत नारळीकर या संमेलनाला होकार देण्यापासून अनेक वेळा अनेक वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होत होती, त्यांची सहमती आली, पण त्यानंतर
मात्र जयंत नारळीकर आज येऊ शकत नाही, कारण प्रकृती अस्वस्थ, त्यांची तब्येत जी आहे पण बघितलं. आणि आता हे जे वातावरण आहे म्हणजे की आता रवी आपण दाखवूया, या झाडांच्या पलीकडे सुद्धा जाऊन नाशिकमध्ये निसर्गाचं वरदान जरी असलं तरी गेल्या 3 दिवसापासून निसर्गानं ज्या पद्धतीनं रंग बदलले आहेत, दूरपर्यंत फक्त फॉग आपल्याला दिसतोय. आणि याचमुळे या वातावरणामुळे कोणतेही हेलिकॉप्टर या ठिकाणी उतरणं शक्य नाही आणि विमानानं प्रवास करायला डॉक्टर जयंत नारळीकर यांना त्यांच्या डॉक्टरांनी परवानगी दिली नाहीये, त्यामुळे नूतन संमेलनाध्यक्ष या ठिकाणी येत नाहीये ही एक गोष्ट. मावळते संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस डिब्रेटो आणखी प्रमुखपणे उद्धव ठाकरे या दोघांच्या बाबतीत जर का म्हटलं तर एकच आजार म्हणजे मणक्याची शस्त्रक्रिया मुख्यमंत्र्यांची झाली आहे. बरोबर, त्यामुळे या सोहळ्यामध्ये उत्साह कुठेही कमी असू नये या दृष्टिकोनातनं प्रयत्न केले जातात. प्रशांत, ग्रंथदिंडीची सुरुवात झाली की अर्थात ते देखील दृश्य आपण आपल्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचूच, पण यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेक नंतर नमस्ते महाराष्ट्रमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. ब्रेक नंतर बघूया, दुबईत सध्या एक्स्पो 2020 हे जागतिक औद्योगिक प्रदर्शन सुरू आहे आणि या कार्यक्रमात डॅझलिंग महाराष्ट्र सन्मान मराठी मातीचा या सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. या जागतिक प्रदर्शनानिमित्त आयोजित डॅझलिंग महाराष्ट्र या कार्यक्रमात डॉक्टर धनंजय दातार यांना महाराष्ट्राचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं. मायभूमीकडून मिळालेला हा सन्मान विशेष मोलाचा असल्याचं मत मसाला किंग डॉक्टर धनंजय दातार यांनी व्यक्त केलं. पाहुयात या संबंधीचा एक रिपोर्ट. दुबई येथे सध्या एक्स्पो 2020 हे जागतिक औद्योगिक प्रदर्शन सुरू आहे. त्यात भारताचाही सहभाग असून भारतीय दालनात त्याचाच एक भाग म्हणून डॅझलिंग महाराष्ट्र सन्मान मराठी मातीचा या सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. दुबईतील ग्रँड हयात हॉटेलमधल्या या कार्यक्रमात अल अदिल समूहाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मसाला किंग डॉक्टर धनंजय दातार यांना महाराष्ट्राचे उद्योग मंत्री माननीय श्रीयुत सुभाष देसाई यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं. एक्स्पो 2020 आंतरराष्ट्रीय पातळीवर माझ्या कर्मभूमी दुबईतच माझी मायभूमी महाराष्ट्राने केलेला सन्मान हे माझ्यासाठी विशेष मोलाचं आहे. अर्धील समूहाने गेल्या 38 वर्षात सातत्यात केलेल्या कामाचे सार्थक झाल्यामुळे मला आणि माझी पत्नी बंधनला समाधान वाटत आहे. डॅझलिंग महाराष्ट्र याच्या अंतर्गत मॅग्नेटिक महाराष्ट्र हे अवॉर्ड देऊन डॉक्टर धनंजय दातार आणि अलादिल्ला नुकतेच गौरवण्यात आले आहे आणि यासाठी मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटची आणि आमच्या शुभेच्छकांची खूप खूप आभारी आहे. याच कार्यक्रमात टेक्नॉलॉजी अँड स्पोर्ट्स या क्षेत्रातील कार्यासाठी श्रीयुत राहुल तुळपुळे यांना आणि त्यांची कन्या रेवा तुळपुळे हिला एन्व्हायरमेंटलिस्ट अँड स्टुडंट लीडर म्हणून गौरवण्यात आलं. दुबईतील एक्स्पो 2020 कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या उद्योग तथा पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख आणि भारताचे दुबईतील महावाणिज्य दूत अर्थात काउन्सिल जनरल डॉक्टर अमन पुरी यांच्यासह उद्योग व्यापार क्षेत्रातील अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. यानंतर नमस्ते महाराष्ट्रमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.